जनता की लड़ाई दोनों स्तर पर लड़ी जाएगी। हम ये दोनों लड़ाई लड़ने में सक्षम हैं। पिछले 7-8 साल से इस देश में स्वायत्त एवं स्वतंत्र मानी जाने वाली संस्थाओं और व्यवस्थाओं को सत्ता पक्ष का गुलाम बना दिया गया है। लड़ाई दोनों ही स्तरावर लड़ली जाए, कायद्याची आणि जनतेची, आणि या दोन्ही लढाया लढायला आम्ही सक्षम आहोत। गेल्या 7-8 वर्षापासून या देशातल्या स्वतःला स्वायत्त स्वतंत्र म्हणून घेणाऱ्या संस्था यंत्रणा या सत्ताधारी पक्षाचा गुलाम झाले असल्या, त्यांना गुलाम बनवलं असलं, तरीही आम्ही लोकांना हे दाखवतोय की देशाला आम्ही दाखवू इच्छितो की सत्य आणि न्यायाची बाजू ही कशी डावलली जाते। मी काल स्पष्ट सांगितलं आणि मी पुन्हा रिपीट करतो की चिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठी 2000 कोटीचा सौदा झाला, व्यवहार झाला। तुम्ही कालही सांगितलं, आजही सांगितलं आणि निकाल लागण्याची प्रक्रिया सुरू होती आणि ज्या वेळेला स्वतः देवेंद्र फडणवीस सांगत होते की निकाल आपल्याच बाजूने लागला, मुंडे गटाचे लोक सांगत होते, आम्हीच, एक केंद्रीय मंत्री सांगत होते ब्रेकिंग न्यूज आम्हीच, तेव्हाही माझ्याकडे माहिती होती की 2000 कोटी रुपयांचा व्यवहार आणि सौदा या निर्णयासाठी झालेला आहे। त्याच्यामुळे न्याय आणि निर्णय यात फरक आहे। निर्णय हा प्रचंड पैशाचा वापर करून विकत घेतला गेला हे मी आज पुन्हा या देशाच्या जनतेसमोर सांगतो। 2000 कोटी ही लहान रक्कम नाही हे मी परत सांगतो। अरे कोण विरोध आहे? कोण कोणाला विरोधक मानतो? आम्ही भाजपचे विरोध करतो। आमची लढाई मुंडे गटाकडे नव्हती, देश हुकुमशाहीकडे नेणाऱ्या यंत्रणा आपल्या पायाखाली ठेवणाऱ्या काठीखाली ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाशी आमची लढाई। मुंडे गट त्यांचा गुलाम आहे, आमच्याशी लढण्याची त्यांची पात्रताच नाही आणि म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षानं पैसा मुंड्यांचा आणि यंत्रणा त्यांची अशा पद्धतीने हा न्याय विकत घेतला।